ते बघा राईट लाईन टी व्ही वाले सत्ताधारी एकवटलेले आहेत, तर जोरदार घोषणाबाजी त्यांच्याकडून केली जाते. राहुल गांधी हाय हाय अशा घोषणा त्यांच्याकडून देण्यात येत आहेत. कालच्या दिवशी नेमकं अंबादास दानवे यांनी नेमकं काय म्हटलेलं होतं पाहूयात. मुद्दा मांडणारे हे आपल्या सभागृहामध्ये हात नाही करायचा, माझ्याकडे हात नाही करायचा, माझ्याकडे हात नाही करायचा, तिकडे करायचा, तिकडे करायचा, तिकडे करायचा, तिकडे करायचा. मला वाटतं की शिक्षा ही एक तासाची असेल का एक दिवसाची असेल, शिक्षा ही शिक्षा असते. प्रत्येक गुन्हेगाराच्या मध्ये जो अहंकार निर्माण झालेला आहे की मी म्हणजे सर्व काही, मी म्हणजेच सर्व आणि माझं कोणीच काही करू शकत नाही, ह्या आविर्भावात राहणाऱ्या कुठल्याही आरोपीला शिक्षा ही झाली पाहिजे. माझं मत आहे जे सरकार निर्णय घेईल त्या सरकारच्या निर्णयाशी मी सहमत राहीन, परंतु शिक्षा आणि राजीनामा हा झालाच पाहिजे. आणि ह्या व्यतिरिक्त पुन्हा एकदा मी सांगतो की माननीय सन्माननीय उद्धव ठाकरेंनी देखील त्यांना या बाबतीत जाब विचारून शिक्षा केली पाहिजे, ही फक्त आईसाठी केली पाहिजे, ही माझी अपेक्षा. देवेंद्र फडणवीस यांच्या हातात जेव्हापासून या राज्याची सूत्र गेली तेव्हापासून त्यांनी ज्या टोळ्या जमवल्या इतर पक्षातल्या गुंडांच्या, भारतीय जनता पक्षाचे ते झालर टाकू, त्या टोळ्यांना त्याच पद्धतीनं उत्तर दिलं पाहिजे. अंबादास दानवे हे विरोधी पक्षनेते जरूर आहेत, आतापर्यंत त्यांनी विरोधी पक्षनेत्याचे सर्व शिष्टाचार पाळलेले आहेत, पण एक शिवसैनिक म्हणून जर आमच्या अंगावर कोणी येणार असेल तर आम्हाला त्या पद्धतीनं त्यांच्यावरती चाल करावी लागेल. विधानभवनाच्या पायऱ्यांवर हे आंदोलन सुरू आहे आणि त्याची आपण थेट लाईव्ह दृश्य पाहतो. Thank you.
Oh, my God.
Oh, 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 oh